नव्या दमाने उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा। बघा रोज जिंका रोक। हा दसरा ते दिवाळी रोज हजार प्रेक्षकांना मिळणार संधी 2 करोड रकमेची रोख बक्षीस जिंकण्याची। बघा रोज जिंका रोक, तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षीस मिळवा रोख। सन मराठी, सोहळा नात्यांचा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। नाही जगायचं, नाही जगायचं मले। रामचंद्र शांत, शांत वादी। आत्महत्या करणं पाप आहे भाऊ, आणि 3 डाव तुझा प्रयत्न फसला म्हणजे तू मरावं ही देवाची इच्छा नाही ना। कोण देव, कायचा देव? माझा जीव मला नको झाला ना। तू स्वतःचा विचार करून राहिला रामचंद्र भाऊ। तुले काऊन काका काकू आणि जानकी वहिनीचा चेहरा दिसला याचा विचार कर ना। भाऊ कसं राहते, तू संपला तरी प्रश्न संपतील का? म्हाताऱ्या आई बापाले वाऱ्यावर सोडून जाशील हा? आणि नर्मदा, नर्मदेचं लगीन कोण लावून देणार? जानकी वहिनी निराधार होईल ना। तुझ्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे आणि तुम्हाराच्या गोष्टी करून राहिला। आत्महत्या करणारा भिकड राहते, जगायला हिंमत लागते। झालं गेलं इसरून जाय आणि आधी घराकडे जाय। वाट बघू बघू डोळे थकले घरच्या लोकांचे आणि जगण्याची उमेद ठेव भाऊ। मार्ग शंभो महादेव दाखव। कावेरी, मा शंभू महादेव मले भेटाले, आपल्या दारात आला। घण घण घणात भूत, आओ आओ ऐका, आओ मी काय म्हणते, घण घण घणात भूत। आता ही काही तरा झाली का यायच्या वागण्याची? एवढ्या रात्री पुन्हा गेले त्या खुळ्या बुवाच्या माग, अजून परत काऊन आले नाही? आई बाबूजींना पण सांगण्याची सोय नाही,
बाबूजींना कळलं तर लगेच यायले शोधायला बाहेर पडतील. पण रात्री चांद्रात कुठं शोधणार बाबूजी त्याले. महादेवा काय करू मी. अरे अरे वनवा लागला ना वंकट भो. लय मोठी आग दिसून राहिली. येशीपर्यंत गावाच्या येशीपर्यंत येऊन राहिली आग वंकट भाऊ. अरे सगळं गाव जळून राख होईल ना भो. आग लागली. अरे पळा रे भो. अरे कमाल झाली या दोघांची. आग हिजवण्यासाठी काही प्रयत्न करायचे सोडून पळून गेले. पण वनवा लागला कसा. शंभू महादेवा. शिवा शिवाचा मेळ घालून मायपित्याचे छत्र होनी आधारिसी तू आम्हा जीवनी. कंभो महादेवा, जटाशंकर महादेवाच्या पदस्पर्शाने शेगावची भूमी पावन झाली. कंठात विष धारण करणारे नीलकंठ ना ते, त्यांना जल अग्नी वायू पासून काय भय असणार. तुमची लीला अगाध आहे देवा. मले रामचंद्राच्या रक्षणासाठी पाठवलं आणि स्वतः शेगावच्या रक्षणासाठी धावले. धन्य झालो जी देवा, धन्य झालो. तुम्ही इथंच याच गावात आहात, मग भेट तर होणारच. गण गण गणात बोते. माझा जीव घाबरायला लागला काळजीनं, म्हणून इतक्या रात्रीच उठून तुम्हाला सांगावं लागलं. तुझी चूक नाय पूजी, पण बंकट कायले असा वागून राहिला. कुठे गेला असेल बंकट. काजानी का बा, माय तर डोकंच भनभन करून राहिलं. अरे आता याच्यासाठी काय चौक्या पहाऱ्या बसवू काय. एखादा गडी माणूस येऊ निगराणीसाठी. अहो पण इतक्या अपरात्री कुठं गेला असेल तो. त्या खुळ्यालाच माहित. आता हा पोट्टा त्या खुळ्याला देव मानते ना. आता देव खुळा तर भक्त कसा शायणार राहील. आता मलेच मरमरत त्याला शोधायला जावं लागेल पुन्हा. पण तुम्हाला जमन का. पण बाबूजी रात्री चांद्रात कुठं शोधान तुम्ही त्याले. बंकट घरी नाही आला तर घरातच अंधार होईल ना. आजवर अगरवाल खानदानी तसं कधी झालं नाही. कोणी असा वागला नाही. बाप पोट्टेले भैताडासारखा शोधत फिरून राहिला गावभर. नाही आमचा खुळा मला भेटू दे. तुम्ही जाऊन पाहता का. पाहत लागन ना, मलाच मारा लागते. तू रडू नको ना बाई. रडते कायले. घरच्या बाईले हिम्मत सोडून चालते का. पण आई
हे त्या खुळ्याच्या नादाला लागून संन्यास घेऊन निघून गेले तर? अगं शुभ बोल ना, असा कसा जाईल बंकट? आपण त्याला जाऊ देऊ? अगं एकुलता एक आहे माय बंकट, देवा त्याचं रक्षण कर. कोणत्या मुहूर्तावर तो खुळा गावात आला, भलं नाही होणार त्याच, पटकी लागन त्याले. तू नको रडू माय. बाप्पा चांगली भरकली होती हा, अचानक कशी शांत होऊन राहिली. आखरीतच झालंय, आज रात्रभरात गाव नाही जळलं तर मालक मले जीवन जाळून टाकतील. आणि या बाजूला तर आग विझून राहिली, मले गावच्या दुसऱ्या बाजूला जाऊन आग लावली पाहिजे. कोठी चालला आग लावया भाऊ? एकदा आग लावली ना तू, पुन्हा ती चूक कायले करते बावा. कोण आहेस तू? तुले कसे कळलं मी आग लावली ती? गण गण गणात बोते, गाणीची दुर्गंधी लपून राहते का? मग तुझ्या वाईट विचारांची दुर्गंधी कशी लपून राहणार बावा? दिसाली दगड मातीचं गाव आणि हाडा मासाची माणसं आहे त्या गावात. पण काय ना, कुठे काना कोपऱ्यात काही बरं वाईट झालं तर ते मले कळणार नाही कायले. बावा पायाच्या बोटाले ठेच लागली ना तरी डोळ्यात पाणी येते. तसंय. ए चल 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 रस्ता दे मले. तू हा रस्ता चुकून राहिला भो. माणूस आहेस ना, मग राक्षसाचं काम कायले करते बावा? शेत घर झोपड्या जाळायला निघाला, लोकांच्या जीवाशी खेळून राहिला, मालमत्तेचं नुकसान करून राहिला तू बावा? कायले एक एक काडी वेचून पक्षी घर बांधते, तसं आयुष्यभर कष्ट करून माणसं घर बांधते. अरे संसार उभा करायले आयुष्य खर्ची पडते बावा. हजारो माणसाईचे स्वप्न कष्ट मेहनत जाळून बेचिराग करायला निघाला तू बावा? कायले तोडायले एक क्षण पुरते ग, पण जोडायले आयुष्य जाते. आगीच्या एका ठिणगीनं चूल पण पेटते आणि वनवा पण पेटतो. माणूस आहेस ना, मग माणसाशी माणसासारखं वाग. तू तुझं पाय ना भावा, मला कायले अक्कल शिकवते. वय बाजूले हो आगलवे भाऊ, तुले कोणाच्या जगण्या मरण्याचं सोयर सुतक नाही, कारण तुही माणसं त्या आगीत सापडणार नाहीत. खरंय ना? जर तुह्या माणसाले धोका असताना तर तुही हिंमत नसती झाली हो ना? गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. माफ करा जी, माफ करा जी. अरे तू तर गावाले आग लावणार होता ना, मग जा. मला वाचवा जी, मला चटके बसू लागले जी. स्वतःले जवा चटका बसते ना तवा समजते. अरे तू तर माणसाले मुक्या जनावराले जाळायला निघाला होता ना, मग उचल ती मशाल आणि जा ना, जा. माझी चूक झाली जी, परत असं नाही करणार जी, मला माफ करा जी. ज्या तुझ्या मालकाच्या सांगण्यावरून तू हे पाप करत होता ना, त्या मालकाले जाऊन सांग, म्हणाव या पुढ या शेगावातल्या माणसाचं बरं वाईट करायचा विचार पण मनात आणायचा नाही. जसं कर्म करा ना राजे हो, तसं इथल्या इथंच भोगावं लागतं. ध्यानात ठेवा, तुमच्या स्वार्थापेक्षा इथल्या लोकांचे जीव मोलाचे आहे. ध्यानात ठेवा.
मला वाचवा जी, चुकलो जी, परत चुक नाही करणार अशी जी। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। लय उपकार झाले जी, लय उपकार झाले जी। गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। सौकार, सौकार, आग लागली, सौकार, आग भडकली जी, सौकार, आग शिरू राहिली गावात, सौकार, सौकार। मैं काम तो सावकार वन 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 पेटला जी मालक। हाँ गाँव घुसू राहली जी, अख्खा गाँव चलून राख होईन जी। आमच्या चुकमा वर्ण लावलाय ना जी वनवा। मी का म्हणतो मालक शेत जळून राहिली जी, बघता बघता अख्खा गाव जळून राख होईन जी। अशीच आमची सावकारीची रीत, लक्ष्मी राहते व्यंकुबाच्या मुठीत। जवा गावकऱ्यांची शेत जडतीन, घरादाराची राख रांगोळी होईन, तवाच गावकरी आमच्या उंबरट्यावर सरपटत, नाक घासत, लाचार होऊन कर्ज मागायला येतील ना बाप्पा। सावकार आहो आम्ही, सगळ्यांच्या मुंड्या आम्हाला आमच्या मुठीत लागतीत। गावाली जाळले बिगर आमची तिजोरी कशी भरण। मी का म्हणतो फांडवा गावात आग घुसली असेल ना भाऊजी। भाऊजी अबे आपली भी घर आहेत ना तिथं, ती भी जळून राख होतील ना। सावकार, 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 काम वंगाळ झालं जी, वनवा गावात घुसण्याआधी शांत झाला जी। देवा महादेवा, काय चुकलं मा म्हणून तू मी परीक्षा पाहून राहिला। देवा तुमच्या दर्शनाचा ध्यास घेऊन मा नवरा त्या खुळ्याच्या माग फिरून राहिला। मा संसार इसकटून जाईल महादेवा, मी पदर पसरून राहिली देवा। मा संसार सुखाचा कर, यायले संसाराची घरची ओढ लागू दे देवा, यायच्या शिवाय मी कशी जगू।
माझ्या पदरात सौभाग्याची भीक घाल देवा, धाव महादेवा। काय चाललंय तू वनर मध्ये? येत ते पाय तुम्ही हे नकटे माझी तेवर हात शेकून राहिली का तू? आई बाहेर पाय किती थंडी आहे, शेकू दे ना हात शेकते तर। बिचारी माय बहिणी ग, तू गप ग, जाय पाणी घेऊन ये आणि टाक शेकोटीवर। नको ना आई। आता जाते का? ये गा लवकर टाक टाक। पण आई आता थंडीने कुडकुडत मर इथच। चल गा आई। चल आज नवरा घरात नाही तर पोतेरे सारखी अवस्था झाली माई वाली। बाळकृष्णा नवऱ्याचा दादा आहे रे म्हणे, त्यांना घराकडे यायची बुद्धी दे देवा। शंभो महादेवा, सूर्यनारायणीची किरणे हे जमिनीवर यायला लागली की दुःख जाऊन स्वच्छ रस्ता दिसायला लागते, तस मले आता समजलं। तुम्ही काय आले शेगावत? तुम्ही फक्त माय एकट्यासाठी नाही आले, भक्तांचा उद्धार करण्यासाठी, पीडितांना मदत करण्यासाठी शेगावाचा तारणार म्हणून आले। आता इथेच राजी देवा, आमचा उद्धार करा। आम्हाले दूर नका लोटूजी, इथेच राजी देवा। आता इथेच राजी देवा, आमचा उद्धार करा। माझ्या पदरात सौभाग्याची भीक घाल देवा, धाव महादेवा। बाळकृष्णा त्यांना घराकडे यायची बुद्धी दे देवा। आता इथेच राजी देवा, आमचा उद्धार करा। माझ्या पदरात सौभाग्याची भीक घाल देवा, धाव महादेवा। बाळकृष्णा त्यांना घराकडे यायची बुद्धी दे देवा। तथा असतो। याले लागलेली आग विजली का? नीट बघ, खालतं वरतं नीट बघ। अबे विजली नसती तर तेलातल्या मोरी वाणी तडता तडता उडला नसता का तो? अरे रे रे, पाय बाहेरला त्याच्यावाला। आम्ही दान टाकतो ते जिंकण्यासाठी बे, आणि वार करतो ते जीव घेण्यासाठी। कामात कुत्राई काऊन झाली? सावकार साधा नव्हता ना जितो। कोण तो? दिसायले खोळा दिसला जी, त्याचे डोळे वेगळेच होते ना, चमकत होते। गण गण गणात भूते मले म्हणाला। ज्या तुझ्या मालकाच्या सांगण्यावरून तू हे पाप करत होता ना, त्या मालकाली जाऊन सांग म्हणाव, या पुढं या शेगावातल्या माणसाचं बरं वाईट करायचा विचार पण मनात आणायचा नाही। कोण तो? त्याच्या मर्जीवर नाचायला कठपुतली आहे का हा व्यंकोबा टोळ? संत गजानन गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। संत गजानन।
आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.